बाप रे, माणसाला चालावं पण किती. आता माझ काही खरं नाही भाऊ. माझ्या मालकाचा पोरगा अंगावरचा कपडा बदलवल्यासारखा रोजची नवीन पोरगी पाहतो. आणि ती का नजरेला पडली कितीच माझी म्हणतो. आणि आणि शोधायचं काम मला देतो मला. आणि नाही लागला पत्ता तर मला दन्ना दन्ना मारतो दन्ना दन्ना. आता काय करू मी. माझी वास सुद्धा येत नाही आणि कुणी दिसत नाही. आणि विचारू कुणाला म्हणतो, विचारू कुणाला. अरे हाच तर आहे इथ, आपण यालाच विचारलं पाहिजे. आणि या पोरीचा पत्ता नाही लागला तर मालकाचा पोरगा धुना धुतल्यावानी सोपल्यावानी मला मारल्याशिवाय राहणार नाही. आता यालाच विचारतोय. भाऊ भाऊ का बोलो बे,
तू इथं कशाला असं माझा माझं नाव झटपट काम करतो फटफट माझं नाव चमन आणि नाही मला बा घमन मग तू मारू नको मला मारू नको म्हणतो ठीक आहे ठीक आहे नाही मारणार पण तू कशाला आला तिथं लवकर तिला आपल्या प्रेमात पाडून बर्बाद करतो एवढा लाला होय एवढा लाला काय नाही होय चांगलं मारायला पाहिजे अशा माणसाला मारून काय होणार भाऊ त्या हराम खोराच्या कड्याची हाड टाकून गावातून ओरत काढायला पाहिजे समजलं बरोबर बरोबर समजलं समजलं सांगू का इथं पण एक पोरगी आहे हो काय इथं पण एक पोरगी राहते इथं पोरगू पोरगी राहते पण हे फोटोवाली जाय ना आता घेऊन जातो मी मालकाच्या पोरासमोर मुलगा अबे जे तू हे समजतोस ना ती मुलगी इथं नाही राहत इथं दुसरीच मुलगी राहते आणि ती मुलगी म्हणजे माझी मालकीण लाज गाणं करून लोकांचं मनोरंजन करते आणि पैसा कमवते पैसा काय हो तुझी बाई नसते मग बघायचं मी बघायचं तुझ्या बाईचं नाच गाणं तुझ्यासारख्या एअरपोर्टासमोर नाचते का बघ ते बाई बेट्या आपला आरशात पाहिलास का बघ तोंड बेट्या दिसतेस कसा माकडासारखा ती मोठ मोठ्या लोकांसमोर नाचून पैसा कमवते तुझ्यासारखी एअरपोर्टा समोर का बे काय रोकडा म्हणजे पैसा मग कसं पैसा माझ्याकडे जवळ नाहीये पण तुला नाच गाणं बघायचंय होय कशी तरी तयार कर ना का तुझ्या बाईला कधीतरी देईन ना हो देईन कधीतरी एखाद दिवस ठीक आहे तू म्हणतेस तर आता बाईला तयार करून पाहतो झाली तर ठीक नाही तर त्याच्या दुमटी होय पण मी का म्हणतो तुला जर बाईचं नाच गाणं बघायचं आहे तर तुला एक काम करावं लागेल एकच काय हजार काम करीन हजार फक्त सांग कोणतं काम करायचंय ते म्हटलं बिलकुल असंच करतो पटलं ना तुला पटलं 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 आता मी चमन नाही चमन नाही चमन राव पाटील आहे पण मी का म्हणतो पाटील तर बनला पण नवकरा सारखा वागायचं नाही हो नाही तर तुझी पाटीलकी गेली